लोकसभा निवडणूक 2024 आढावा बैठक टिळक नगर दादर येथे पार पडली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे संपत कुमारजी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, माननीय नसीम खान, माननीय उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष व माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, आमदार जितेशभाऊ अंतापूरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहन अण्णा हंबडे, माजी आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर्णा साहेब, माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब, माजी आमदार अविनाश घाटे साहेब, काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मंगेश कदम घोडजकर सह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.